मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97 64 66 495। भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या संदर्भातला एक आक्षेपार्ह व्हिडिओ हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेला आहे। त्याच्यामध्ये सेक्स एक्स्टॉर्शन या संदर्भातले आरोप केले जात आहेत। याची चर्चा विधिमंडळामध्ये देखील झालेली आहे। विरोधी पक्षाच्या नेत्यांनी याबाबतीत प्रश्न देखील उपस्थित केलेले आहेत। संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर निश्चितपणे एखाद्या सार्वजनिक जीवनातल्या राजकीय कार्यकर्त्याच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचा प्रसंग ओढवणं हे निश्चितपणे खेदजनक आहे। परंतु किरीट सोमय्या यांची ख्याती जी आहे ते एक प्रकारे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप त्यांनी आजपर्यंत इतर लोकांवर केलेले आहेत। ईडीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या इन्क्वायऱ्या, सीबीआयच्या इन्क्वायऱ्या, देशातले राज्यातल्या मोठमोठ्या नेत्यांच्या विरोधामध्ये त्यांनी सातत्यानं आरोप केले। ज्या वेळेला समाजातल्या अनैतिकतेच्या विरोधामध्ये, मग ती भ्रष्टाचाराच्या स्वरूपातली असेल, सार्वजनिक जीवनातल्या वर्तनाच्या संदर्भातली असेल किंवा इतर कुठल्याही बाबतीमधलं अनैतिक वर्तन असेल, त्याच्या बाबतीमध्ये आक्षेप घेऊन सरकारी यंत्रणांच्याकडे रितसर तक्रारी करून त्यांना शिक्षा मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा करणं किंवा त्यांना अटक होईपर्यंत, त्यांच्यावर गुन्हे दाखल होईपर्यंत पाठपुरावा करणं, या संदर्भातली ख्याती जी आहे ती किरीट सोमय्यांची होती। ते स्वतः लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत आणि एका पक्षाचे ते वरिष्ठ असे नेते आहेत, त्यामुळे सार्वजनिक जीवनामध्ये इतरांवर अनैतिकतेचे आरोप करणाऱ्या व्यक्तीनं स्वतःच्या जीवनामध्ये नैतिकता जपणं ही अत्यंत आवश्यक बाब असते। आणि त्यामध्ये किरीट सोमय्यांचा जो व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झालेला आहे, तो व्हायरल त्या महिलेची संमती होती नव्हती हा नंतर चौकशीचा भाग आहे, तरीसुद्धा त्या जे काही वर्तन त्यांचं त्या ठिकाणी जे दिसतंय यातून त्यांना निश्चितपणे या संदर्भातली चौकशी होण्याची आवश्यकता आहे। आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याबाबतीमध्ये सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासन देखील दिलेलं आहे। कुणालाही त्यामध्ये पाठीशी घातलं जाणार नाही हे देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांनी देखील तशा पद्धतीची मागणी केलेली आहे। परंतु समाज मनावर निश्चितपणे याचा वेगळा परिणाम होतो। एकंदरीतच सर्वसामान्य जनतेची, राजकीय क्षेत्रातल्या, सार्वजनिक क्षेत्रातल्या व्यक्तींच्या बद्दल, नेत्यांच्या बद्दलची भावना जी आहे, त्यांच्या मनामध्ये जे विचार आहे ते नकारात्मक होऊ शकतात। यातून एकूणच समाज भावना जी आहे ती नकारात्मकतेकडे झुकू शकते आणि ही सगळ्यात महत्त्वाची चिंतेची बाब आहे।